आता आपण 2020 मध्ये झालेल्या इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गणिताच्या सर्व प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह अभ्यासणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आज हा प्रश्न आहे, एका चौरसाच्या कर्णाची लांबी 13 सेंटीमीटर असल्यास त्याच्या बाजूची लांबी किती. चौरसाचा कर्ण असेल आणि बाजूंची लांबी विचारली असेल तर सूत्र आहे चौरसाची बाजू बरोबर सूत्र आहे 1/√2 गुणिले चौरसाचा कर्ण. या सूत्राचा आपण जर वापर केला तर आपल्याला याचं उत्तर मिळून जाते. पहा कसं मिळवायचं आहे उत्तर. कर्ण दिलेला आहे, तो आहे 13 गुणिले 13. आपण सोडवलं म्हणजे छेदाचं परिमेयीकरण केलं, छेदामध्ये येणार आहे √2 गुणिले √2 गुणले. एकदा गुणलेला अंशामध्ये पण गुणायचा आहे √2. आपण जर सोडवलं तर अंशामध्ये 13√2 आणि छेदामध्ये येईल √2 गुणिले √2 म्हणजे √4 आणि 4 ते √2 या 13 ला 2 न भागलं तर उत्तर येतं 6.5√2 सेंटीमीटर. पुढे बघा, 4560 चे 2.7% म्हणजे किती. 4560 × 2.7/100 म्हणजे टक्के आहे म्हणून. आणि हे आपण जर सोडविलं तर याचं उत्तर येतं 123.12. म्हणून हा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 2 अचूक पर्याय निवडा, म्हणून याच्याशी साम्य असणारा पर्याय हा आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 याचा. पुढचा प्रश्न पहा, एका फळ विक्रेत्याने 40 रुपये डझन या दराने 50 डझन केळी खरेदी केली. ही सर्व केळी त्याने 52 रुपये डझन या भावाने विकली तर त्या विक्रेत्याला शेकडा नफा किती झाला. घेताना त्यानं 40 रुपये डझन दराने घेतले आणि विकताना त्यानं 52 रुपये डझन दराने विकले. म्हणजे साधारणपणे 5 डझन केळी त्याने घेतली तर 4×25 = 200 रुपये झाली खरेदी किंमत. 5 डझन केळी त्यांनी विकली तर 50 रुपयाप्रमाणे आपण जर विचार केला, सॉरी 52 रुपयांप्रमाणे तर 260 रुपये विक्री किंमत होईल. म्हणजे त्याला 60 रुपये त्यावरती मिळणार आहे. म्हणजे 200 रुपयाची केळी विकली की त्याला 60 रुपये मिळतात. मग 100 रुपयांची केळी विकली तर किती मिळतील. सरळ आहे, 30 रुपये त्याला मिळतील. म्हणजे 100 आला त्याला किती रुपये नफा झाला, 30 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढे 420 मीटर लांबीची एक दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल. 420 मीटर लांबीची दोरी 6 ठिकाणी कापलेली आहे म्हणजे त्याचे 7 भाग झालेले आहेत. 420 ला 7 न भागलं तर प्रत्येक भागाची लांबी ही 60 मीटर इतकी येणार आहे. उत्तर विचारले सेंटीमीटर मध्ये, 60 मीटर सेंटीमीटर करायचं असेल तर आपण याला 100 गुणायचं सेंटीमीटर साठी. ह्या गुणाकार केला तर उत्तर येतं 6000 सेंटीमीटर. म्हणजेच प्रत्येक तुकड्याची लांबी ही 6000 सेंटीमीटर इतकी असणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी असत्य विधान कोणते. कुणाच्या सर्व गुणधर्मांचा तुम्ही अभ्यास केला असेल तर हा समभुज चौकोन आहे. त्यामध्ये असत्य विधान ही शेवटची 2 आहेत. समभुज चौकोनाचे सर्व कोण एकरूप असतात हे चुकीचं आहे आणि समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात हे सुद्धा चुकीचं आहे.
पुढे 31वा प्रश्न, एका घनाची बाजू 12 सेमी आहे, असे धातूचे 3 घन वितळवून एक इष्टिका चित्ती तयार केली, त्या इष्टिका चित्तीच्या तळाचे क्षेत्रफळ 144 चौरस सेमी असेल तर इष्टिका चित्तीची उंची किती? आता एक कसं सोडवायचं आहे, तर घनाची बाजू 12 आहे म्हणजे एका घनाचं घनफळ 12चा घन गुणुले असे 3 वितळवलेले आहेत म्हणून बरोबर 3, आणि यापासून तळाचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी म्हणजे 144 आहे, 144 आहे आणि उंची मात्र विचारलेली आहे, आपण उंचीला इथं याची असंच म्हणूया, 12चा घन न करता आपण 12 गुणिले 12 असं लिहूया म्हणजे 12चा घन होतोयच, आणि पुढचे आहे 3 ठोकळे असे घनाकृती वितळवलेत म्हणून म्हणूया 3 भागिले 144 बरोबर एच उरेल, म्हणजे 144 भागाकारात निघून जाईल, 12 बार 144 असे 12 तरी 36 म्हणजे 36 बरोबर H म्हणजे उंची, तर त्या इष्टिका चित्तीची उंची असणार आहे 36 सेंटीमीटर, दोन पर्याय निवडताना 36 सेंटीमीटर म्हणजे 0.36 मीटर. 32वा प्रश्न, खालीलपैकी अचूक विधान कोणते? 43 / 40 ही परिमेय संख्या संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते, कोणतीही धन परिमेय संख्या ही शून्याच्या उजवीकडे येते, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. −17 / −19 ही परिमेय संख्या संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते, अंश आणि छेद दोन्हींची चिन्ह समान असतील तर ते धन परिमेय संख्या असते, आणि धन परिमेय संख्या ही संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे असते, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. 27 / 29 ही परिमेय संख्या संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे येते, 27 / 19 ही संख्या धन आहे आणि संख्या शून्याच्या उजवीकडे येते, हे विधान सत्य आहे म्हणजेच अचूक आहे पर्याय क्रमांक. एका शाळेतील 8वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 कमी आहे, त्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 71 असेल तर मुलांची संख्या किती? आता मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 कमी म्हणजे आपण मुलींची संख्या मानली एक्स आणि मुलांची संख्या दुपटीपेक्षा 10 कमी म्हणजे 2x, दुप्पट झाले त्यातनं 10 कमी म्हणजे −10 बरोबर हे एकूण वर्गातले विद्यार्थी आहे 81. मग बेरीज केली 3x आणि हे 10 पलीकडे घेऊन गेलो तर 81 + 10 म्हणजे आले 91, माफ करा 71 येते, त्याची किंमत जी आहे ते 71 आहे, आपण 71 लिहूया, तर 81 ला 3 भागलं तर 27 होईल, म्हणजेच मुलींची संख्या आहे 27, दुपटीपेक्षा 10 कमी, 27 दुप्पट केली आली 54, 54 - 10 म्हणजे 44, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 मुलांची संख्या 44 आहे, मुलींची संख्या 27 आहे. हा प्रश्न थोडासा चुकीचा आहे असं मला वाटतंय, त्यामुळे आपण हा प्रश्न सोडवायचा नाही. पुढे जाऊया आपण. एका पिशवीमध्ये काही गोळ्या आहेत, त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात, तर पिशवीत कमीत कमी किती गोळ्या असतील? म्हणजे कमीत कमी अंकाला आपण 12 भागलं तर बाकी 8 उरायला पाहिजे, तिथला आपण 12 भागलं तर 12 × 2 = 24 बाकी 6 उरते, 28 भागलं तर बाकी 4 उरते, 80 / 12 भागलं 12 × 6 = 72 बाकी 8 उरते, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे, त्या पिशवीमध्ये कमीत कमी 80 गोळ्या असतील. पुढे 25 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 14 सेमी असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती? समभुज चौकोन म्हणजे ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान असतात आणि एकमेकांना काटकोनात दुभागतात. हा कर्ण आहे आपण असं समजूया, हा काटकोनात दुभागलेला आहे, एकाची कर्णाची लांबी 14 आहे म्हणजे अर्धा कर्ण होईल इथला 7 आणि हा 7 होईल,
आणि बाजू आहे 25, म्हणजे हे आहे बाजू 25. मला विचारलेलं आहे की बाजू 25 आहे आणि एक कर्ण 14 सेमी लांबीचा आहे, म्हणजे अर्धा अर्ध झाला. यामध्ये आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरला तर 25 चा वर्ग 625, त्यातून 7 चा वर्ग म्हणजे 49 वजा केला तर उत्तर येतं 576. आणि 576 चं आपण जर वर्गमूळ काढलं तर या अर्ध्या कर्णाची लांबी येते 24. पूर्ण कर्ण असणार आहे हे 24 आणि हे 24 म्हणजे 48, म्हणजे संपूर्ण कर्णाची लांबी असणार आहे 48 सेंटीमीटर. पुढे बलवीरने एक यंत्र 2 वर्षापूर्वी घेतले. 62,500 रुपये त्या यंत्राची किंमत आहे. यंत्राची किंमत दरवर्षी 8% कमी होत असेल तर यंत्राची किंमत आज काय असेल? प्रत्येक वर्षी 8% कमी होते, म्हणजे आपण 62,500 आपण 8% काढले. 62,500 याचे आपण 8% काढायचे आहे. तर 62,500 आपण 8% काढली तर उत्तर येतं 5,000. हे सोडवल्यानंतर 5,000 येतं, म्हणजेच पहिल्या वर्षी या यंत्राची किंमत 5,000 कमी झाली. म्हणजे 62,500 वजा 5,000 आपण जर केलं तर उत्तर येतं 57,500. हे 57,500 पहिल्या वर्षीच्या यंत्राची कमी झालेली किंमत आहे. यानंतर दुसऱ्या वर्षी पुन्हा ती किंमत 8% कमी होते. 57,500 ची आपण पुन्हा 8% काढली तर बघा उत्तर येतं 4,600. हे 57,500 मधून 4,600 वजा केलं तर येतं 52,900, म्हणजेच आज त्या यंत्राची किंमत असणार आहे 52,900. पुढे वर्तुळातील एका अंतर्लिखित कोणाचे माप 65° आहे तर त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या केंद्रीय कोणाचे माप किती? आता अशा पद्धतीचं वर्तुळ असेल आपण समजूया, अंतर्लिखित कोण आहे म्हणजे अशा पद्धतीनं तो कोण असण्याची शक्यता आहे आपण समजूया. आता या इथल्या कोणाचं माप 65 आहे, अंतर्लिखित कोणाचं माप 65 असेल तर इथल्या कंसाचं माप दुप्पट असत, म्हणजे याचं माप 130 असणार आहे 65 चे दुप्पट. आणि केंद्रीय कोणाचं माप विचारले, म्हणजे इथं केंद्रबिंदू असेल तर आपल्याला माहित आहे जेवढं या कंसाचं माप असतं तेवढंच या केंद्रीय कोणाचं माप असतं, म्हणजेच केंद्रीय कोणाचं माप 130° असणार आहे. एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने एक कॅमेरा 4,600 रुपयास विकला तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती? छापील किमतीवर 8 रुपये सूट, म्हणजे 100 रुपयांचा कॅमेरा असेल तर तो 92 विकतो, 1 रुपयाचा असेल तर त्यानं 4,600 विकला. म्हणजे आपण हे जर सोडवलं 100 ÷ 92 मुले 4,600 बरोबर एक्स जर भागलं तर इथं पहा 46 + 46 आणि 46 ÷ 92 ÷ 2 = 2 ÷ 5 = 10 ÷ 0 = 50 ÷ 100 म्हणजे 5,000 रुपये त्या कॅमेऱ्याची छापील किंमत असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. याचंच उत्तर आपण जर पर्यायाचा विचार केला तरी येऊ शकतं. कॅमेरा 8% सूट देऊन 4,600 विकलाय, म्हणजे कॅमेऱ्याची किंमत छापील हे 4,600 पेक्षा नक्कीच जास्त आहे. 4,600 पेक्षा जास्त असणारा पर्याय एकच आहे 608. याचे आपण 8% काढले तर यातला कुठलाच पर्याय नाही, त्या किंमत जी आहे ती 4,600 पेक्षा कमी येईल, त्यामुळे 5,000 हे उत्तर बरोबर आहे असं आपण पर्यायाकडून सुद्धा जाऊ शकतो. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 21 मीटर आहे, त्या बागेभोवती तारेचे 3 पत्री कुंपण घालण्यासाठी
₹60 प्रमाणे किती खर्च येईल? वर्तुळाकार बागेभोवती कुंपण घालायचं आहे म्हणजे वर्तुळाचा परिघ म्हणजे आपल्याला 2π म्हणजे 22/60 r म्हणजे त्रिज्या, त्रिज्या दिलेली आहे 21. तीन पदरी कुंपण आहे म्हणून त्याला 3 ने गुणायचं आहे आणि ₹60 खर्च आहे म्हणून त्याला 60 ने पण गुणायचं. जे 7 × 7 आणि 7 × 21 2, 22, 3, 3 आणि 60 यांचा गुणाकार केला तर उत्तर येतं 23,760. म्हणजेच कुंपण घालण्यासाठी 23,760 रुपये खर्च येईल. 41वा प्रश्न बघा. एका कोणाच्या कोटी कोणाच्या मापाचे त्याच्या पूरक कोणाच्या मापाशी असलेले गुणोत्तर 2/5 आहे. त्या कोणाचे पूरक कोणाशी असलेले गुणोत्तर किती? एक कोण एक समानला त्याचा कोटी कोणाचं माप आलं 90 - 1. आपल्याला माहित आहे कोटी कोणांच्या मापांची बेरीज 90 असते. त्याचा पूरक कोणाला 180 - 1, कारण पूरक कोण 180 मापांच्या बेरजींचे असतं. आणि त्यांचं गुणोत्तर आहे 2/5 म्हणजे 90 - 1 = 180 - 1 = 2/5. त्यांच्यामध्ये त्रिकस गुणाकार केला तर 450 - 5x = 360 - 2x. याला आपण सरळ रूप दिलं तर उत्तर येतो 30 म्हणजे 1 कोण 30 आहे. 1 कोण 30 आहे तर त्याचा जो कोण सॉरी पूरक कोण आहे तो 150 असेल. आणि 30 आणि 150 यांचा आपण जर गुणोत्तर घेतलं 3 × 3 = 15 म्हणजे 1/5 असं त्याचं उत्तर येत. पुढे एका समभुज त्रिकोणाची बाजू 22 सेमी असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? समभुज त्रिकोण असेल तर त्याच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे वर्गमुळात 3/4 * बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजे 22 चा वर्ग. वर्गमुळात 3/4 * 22 चा वर्ग. आपण जर भागाकार केला तर उत्तर येतं 121 वर्गमुळात 3 सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 4. अर्पिताला अजयपेक्षा 20% गुण कमी मिळाले तर अजयला अर्पितापेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? समजू आपण की अर्पिताला अजयपेक्षा 20% गुण कमी मिळाले. इथं आपण म्हणायचं की समजू अजयला 100 गुण मिळाले किंवा अर्पिताला 80. 20% म्हणजे 100 - 20 कमी आले. अजयला 100 मिळाले तेव्हा अर्पिताला 80 मिळाले. अजयला अर्पितापेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? कसं बघायचं तर अर्पिताला 80 पेक्षा 20 गुण जास्त मिळाले. 100 पैकी किती मिळाले असते म्हणजे टक्केवारीत आपण काढतोय. 0 गेले 0 गेले 4 × 2 = 8 × 4 = 25 आणि 2 × 2 = 10 × 5 = 25 म्हणजे अजयला अर्पितापेक्षा 25% गुण जास्त मिळाले. हे आहे विस्ताराचा वापर करून हे याला आपण बी असं म्हटलं तर इथं 2 AB म्हणजेच A + B कंसाचा वर्ग याचा हा विस्तार आहे 15. यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर 2 × 7.5 असा आहे म्हणजे 15 आहे. आणि हे आपण सोडवलं 10.5 + 7.5 कंसाचा वर्ग आणि या दोघांची बेरीज केली तर 18 येते. 10.5 आणि 7.5 यांची बेरीज केली 18 येते. 18 चा वर्ग म्हणजे 18 × 18 18 ला 18 गेले म्हणजेच 1/18 वर्त म्हणजे उत्तर आहे 18. पुढे हा प्रश्न मला थोडासा संदिग्ध वाटतोय कारण उत्तर हे असायला पाहिजे. 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्येची बेरीज 60 येते. संयुक्त संख्येची बेरीज 95 येते. त्यांच्यामधला फरक येतो 35. 35 ला 5 ने आणि 7 ने निशेष भाग जातो म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे.
मला वाटत. फळं तुम्ही जर आकृती बघितली तर या सगळ्याचं माप आहे 180, या सगळ्याचं माप 180. पण हा ते किरण हा त्याचा दुभाजक आहे, म्हणजे या याचा अर्ध माप होणार आहे, याचा अर्ध माप होणार आहे. समोरचे 90-90 मापाचे आहेत, म्हणजे हाही 90 आणि हाही 90 मापाचा कोण असणार आहे, म्हणजे चारही कोण 90° मापाचे आहेत, म्हणजे हा चौकोन काटकोन चौकोन या प्रकारचा असणार आहे, ज्याला आपण असं म्हणतो. एका मिनी बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे. त्या बसचे चाक 5,000 फेऱ्यांमध्ये किती अंतर कापेल? तर चाकाचा परिघ म्हणजे पाय डी म्हणजे 22/7 गुणुले डी म्हणजेच 0.7 आणि फेऱ्या आहेत 5,000, म्हणून त्याला 5,000 आपण गुणायचं आहे. 5,000 गुणे 7 × 1 = 7 आणि 0.1 आलं. 5,000 गुणलं तर इथं 22 0.1 आणि 5,000 यांचा गुणाकार केला तर 500 येईल, आणि या दोघांचा गुणाकार केला तर 22 × 5 = 110 म्हणजे 11,000 मीटर अंतर. मीटरचा पर्याय नाही, म्हणजेच 11,000 मीटर म्हणजे किलोमीटर मध्ये 11 किलोमीटर असं याच उत्तर येऊन जाईल. पुढचा प्रश्न, एका कोणाचे माप 140° आहे तर खालील पैकी कोणते विधान असत्य आहे? 140 असेल तर त्याचा कोटीकोन काढता येईल, हे विधान पहिलंच असत्य आहे. पूरक कोण काढता येईल, त्याचा पूरक कोण असणार आहे 40° मापाचा, दोघांची 180 पाहिजे. विरुद्ध कोण काढता येईल, विरुद्ध कोण असणार आहे 140°, विरुद्ध कोण समान मापाचे असतात. रेषे जोडीतला काढता येईल, समजा हा 140 असेल तर त्याचा असणार इकडचा 40, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे असत्य आहे. संख्यारेषेवर पी बिंदूचा निर्देशक -5/9 आहे. पी व क्यू बिंदू मधील अंतर 4 असेल तर क्यू बिंदूचा निर्देशक किती? अंतर 4 आहे म्हणजे काय? तर त्या पी पासून जो क्यू बिंदू आहे तो 4 एकक अंतरावर आहे. 4 एकक म्हणजेच अंशाला छेदानं, म्हणजेच 9 भागलं तर एकदा +4 यायला पाहिजे आणि एकदा -4 यायला पाहिजे. इथं हा पर्याय आहे 9×36 + 5 = 41 आहे, आणि त्यातून आपल्याला साईडला आपण जर +5 केलं तर लक्षात येईल की 41 − 36 / 9 म्हणजे यामधलं अंतर आहे 4, लक्षात येईल. तसं याही बाजूला 9 × 27 + 4 = 31 आणि हे उजवीकडे असेल तर त्यात +5 होईल म्हणजेच 36 होईल, 36/9 म्हणजे उत्तर येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे त्याचं अचूक उत्तर असेल. 50वा प्रश्न बघा, 16 सेमी लांब, 11 सेमी रुंद, 10 सेमी उंच, म्हणजे 16 इष्टिका चित्र आहे, म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची वितळवलेली आहे आणि त्यापासून 0.2 सेमी जाडीची आणि 2 सेंटीमीटर व्यासाची नाण्याच्या आकाराच्या चकत्या. नाणं म्हणजे वृत्तचित्ती आकाराचं नाणं असतं. त्याचं सूत्र आहे घनफळाचं πr² h. पाय म्हणजे 22/7, आर म्हणजे त्रिज्या, इथं व्यास दिलेला आहे 2 म्हणजे त्रिज्या 1 r² 1 × 1 येईल आणि उंची असणार आहे 0.2 म्हणजेच जाडी असणार आहे 0.2. सगळं आपण जर भागाकार केला तर 16 × 11 = 10 / 7 मध्ये जाईल गुणुले मध्ये 0.2 आणि 22 हे भागाकारच जाईल. बस आता हे आपण सोडवूया.
आहे की 11, 11 दोन्ही 22, 2 2 2 5 10, 1.1 जर इकडे सरला तर इथं शून्य वाढेल, 2 1 2 2 2 8 16, म्हणजे बघा 8 5 आणि 70 यांचा गुणाकार जेवढा येईल तेवढ्या चकत्या तयार होणार आहेत, म्हणजे 2800 चकत्या तयार होतील. शंकूचे वक्र पृष्ठफळ 188.4, वक्र पृष्ठफळ सूत्र आहे शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर पाय आर एल म्हणजेच पायची किंमत 22/7, आर म्हणजे 6, एल म्हणजे तिरकस उंची. आपण तिरकस म्हणजे काढूया अगोदर, 188.4 लक्षात घ्या इथं. आणि आपण जर हे सोडवलं पायची किंमत 3.14 घ्या म्हणलेलं आहे, 188.4 भागिले 14 गुणुले 6 7 3.14 ही किंमत आपण ठेवायची आहे. 188.4 भागिले 3.14 आपण केलं तर याला भाग जातोय आणि उत्तर येते इथं 60. 60 ला 6 ने भागलं, 6 1 6 6 60 म्हणजेच तिरकस उंची आलेली आहे 10. 10 चा वर्ग करून त्रिज्या वजा केली, त्रिज्येचा वर्ग 10 चा वर्ग 100 वजा त्रिज्या 6 आहे तर 36. उत्तर येत 64. आणि 64 वर्गमूळ म्हणजे त्याची लंब उंची असणार आहे 8, म्हणजे त्या शंकूची लंब उंची असेल 8 सेंटीमीटर. वजा 512 x चा 17 भागिले 64 x चा 8 बरोबर किती हे तुम्ही जर सोडवून बघितलं तर याचं उत्तर येतं -8 x चा 9, म्हणजे -2 चा घन x चा 9. हे दोन अचूक पर्याय येतात, तुम्ही सोडवून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. किंवा आपण भागाकारांत तुलना केली तरी पहा इथं कसेल, पहा -512 गुणिले 17 इथं छेदामध्ये 64 x चा इथं 8 आहे, भागाकार मध्ये भागाकार चिन्ह आहे. तर आपण हे बघितलं इथं 512 चं आपण जर रूपांतरण केलं तर 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 ×
7, 8 गुणिले 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 2 32, 2 64, 2 108, 2 256, 2 512. इथं 64 आहे म्हणजे 2 गुणिले 2 हे 6 वेळा येईल. 2 या म्हणजे भागाकारामध्ये 6 2, यातल्या 6 2 ला जातील म्हणजे इथं उरतील 2 चा घन. आणि 17 तून 8 घालवायचं आहे, भागाकार आहे म्हणजे घातांकांचा नियम वापरायचा आहे. पायास पण असेल तर 17 तून 8 गेले उरले 9 म्हणजे 1 चा 9 येईल, म्हणजे वजा 2 चा घन 1 चा 9. आणि 2 चा घन 8 येतोय म्हणून वजा 8 1 चा 9 अशा पद्धतीनं याचं उत्तर येतो. पुढे, एका वर्गातील मुलग्यांचे सरासरी वय 15.5 वर्षे असून मुलींचे सरासरी वय 16.5 वर्षे आहे. वर्गात 30 मुलगे असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 16 वर्ष आहे, त्या वर्गात किती मुले आहेत? वर्गातली मुलं 30 म्हणजे 15.5 सरासरी वय आहे, मुले 30 अधिक
16.5 गुणिले एक्स, एक्स म्हणजे मुले आपण मानलेले आहेत, आणि त्यांची सरासरी म्हणजेच मुलं आणि मुली यांची बेरीज करून सरासरी येते 16. आता हे आपण जर मांडणी करून व्यवस्थित सोडवलं तर आपल्याला याचं उत्तर येऊन जाईल. या बाजूला यानं गुणलं तर 416 + 16 = 32 + 38 = 480 (+16x)3. आणि या 15.5 आणि 30 यांचा गुणाकार केला, 15.5 × 30 याचा गुणाकार येतो 465 अधिक 16.5x. 16.5x मग हे 16.5x आहे ते 16 इकडे घेऊन जावा, इथं अधिक असलं पाहिजे, हे इकडे घेऊन जावा आणि हे इकडे या. 480 × 465 गेले उरले 15 आणि 16.5 म्हणून 16 गेले तर उरले 0.5. 0.5 ना आपण 15 ला भागलं तर 30 उत्तर येतं, म्हणजे त्या वर्गामध्ये 30 मुले आहेत आपल्या लक्षात येत. पुढे 3.6 या संख्येला 3 ने निशेष भाग जात असेल आणि डॉट स्टार जागचा अंक हा डॉट पेक्षा 1 ने मोठा असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल. कोणत्याही संख्येला 3 ने भाग जाण्यासाठी त्यांच्या अंकांची बेरीज यायला पाहिजे किती, 3 च्या पाढ्यामधली म्हणजे 3 च्या पटीमध्ये असला पाहिजे. इथं आपण जर 1 ठेवलं तर इथं मोठा अंक असणार आहे 1 पेक्षा 2, 1 ने मोठा. या सगळ्यांची बेरीज केली तर 3 × 4, 5, 6, 12 12 ला 3 ने निशेष भाग जातो, म्हणजे या संख्येला निशेष भाग जातो 3 ने. स्टारच्या जागचा अंक 2 असणार आहे आणि डॉटच्या जागचा अंक 1 असणार आहे. स्टारच्या जागचा अंक विचारलाय म्हणून इथं 2 हे त्याचं उत्तर असेल. या दोघांची बेरीज असत म्हणजे याची बेरीज असत म्हणजे सगळी चिन्ह वेगळी, (+7a, (+2b, + c) याची बेरीज व्यस्त राशी म्हणजेच (+5a, (+2b) आणि हे (+5) यांची बेरीज केली तर (+7a, (+5a, (+12a) (+2b, (+2b, + 4b) हे वजा आहे अधिक मोठ्यातनं लहान वजा चिन्ह मोठ्याचं, 5 मधून 1 गेले उरली 4, 4c सगळ्यातून 4 कॉमन काढलं, (+4) कॉमन काढले तेव्हा इथं उरणार (+3a) इथं उरणार (+b) इथं उरणार आहे (+c) (+4) पुन्हा गुणलं तर आपल्याला ही राशी यायला पाहिजे. हा जो पर्याय आहे तो उत्तरामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे म्हणून याचं उत्तर 1 आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. (√1.96 + (√2.89 - (√2.25) (√0.0000256) 1.96 चं वर्गमूळ काढलं 1.4. वर्गमूळ काढताना समजा वर्गमुळात 2 गरज दशांश चिन्ह असेल तर आपण दशांश चिन्हाचा विचार न करता संपूर्ण संख्या बघायची 196, त्याचं वर्गमूळ आहे 14. वर्गमूळ काढल्यानंतर 2 घरांच्या ऐवजी 1 घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे. एकच सणाकडून 1.4, 1.7 आणि (+1.5/0.0016) या दोघांची बेरीज करून त्यातून 1.5 वजा केलं तर 1.6/0.0016 हा 0.4 घर इकडे सरकवला तर वरती 6 वरती पुन्हा 3 शून्य वाढणार आहेत. 16,000 ला 16 ने भागलं तर 1000 येतं. 1000 म्हणजे 10 चा घन, म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. करणकडे जेवढ्या 20 रुपयांच्या नोटा आहेत तेवढ्याच 50 रुपयांच्या नोटा आहेत. त्याच्याकडे 9,900 रुपये आहेत तर त्याच्याकडे असलेल्या 9 नोटांची संख्या किती? 20 रुपयांच्या 1 नोटा आहे, तेवढ्याच 50 रुपयांच्या 50 रुपयांची 1 नोटा आहे आणि दोघांची बेरीज केली तर 4,900 रुपयांची नोटांची बेरीज होते. आता हे येणार 70x आणि 4,900. आपण जर सोडवलं तर इथं येईल
वीस रुपयांच्या नोटा 70, तेवढ्याच 50 रुपयांच्या, म्हणजे 50 रुपयांच्या 70 नोटा आहे. एकूण नोटा 70 अधिक 70 म्हणजे 140. 140 हे त्याच पुढे आहे. 5.29 चौसेमी क्षेत्रफळ आहे चौरसाचं. परिमिती किती? त्याचं वर्गमूळ काढायचं आहे, म्हणजे चौरसाची बाजू येईल 2.3 सेंटीमीटर. परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंच्या लांबींची बेरीज 2.3, 2.3, 2.3 आणि 2.3 यांची बेरीज केली तर 9.2 सेंटीमीटर येते. सूत्र क्षेत्रफळाचं वापरून आपल्याला चौरसाची परिमिती काढता येते. त्याच्यानंतर पुढे आहे, एका वृत्तचित्ती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 21 आहे. वृत्तचित्ती आकार म्हणजे 22/7 म्हणजे पाय आर वर्ग एच. 21 आर म्हणजे त्रिज्या 21. पाणी आहे, त्या पाण्यामध्ये 22 सेमी लांब, 18 सेमी रुंद आणि 7 सेमी उंच असलेला धातूचा ठोकळा टाकला तर पाण्याची उंची कितीने वाढेल? म्हणजेच आपल्याला हे सोडवायचं आहे. गुणले एच बरोबर या बाजूला येईल 22, 18 आणि 7 हे आपण जर सोडवलं तर या बाजूला एच राहील आणि इकडं 22 गुणले 18 गुणले 7 गुणले 7 भागिले 22 गुणले 21 गुणले 22 आहे तर 22 ला 22 भागाकारात निघून जाईल. 7 × 7 7 × 21 3 × 3 3 × 6 18 7 × 7 7 × 21 पुन्हा 3 × 3 3 × 2 6 याच बरोबर 2 म्हणजेच त्या पाण्याची उंची 2 सेंटीमीटर न वाढणार आहे. पुढे केंद्र असलेल्या वर्तुळाची 30 सेमी लांबीची जीवा आहे, म्हणजे समजा हे वर्तुळ आहे, या वर्तुळामध्ये ही जीवा आहे, हिची लांबी सगळी 30 आहे आणि जीवा ही केंद्रापासून म्हणजे 8 सेमी अंतरावर आहे, म्हणजे हे अंतर 8 आहे. त्रिज्या विचारलेली आहे, म्हणजे 30 ची आपण निम्म जीवा करायची आहे, 15 होणार आहे. 15 चा वर्ग 225 8 वर्ग 64 दोघांची बेरीज केली 289 त्याचं वर्गमूळ घेतलं तर 17 येतं. म्हणजे ही जी त्रिज्या आहे, या त्रिज्येची लांबी असणार आहे 17. पायथागोरस सिद्धांताचा वापर करून आपल्याला या वर्तुळाची त्रिज्या काढता येते. पुढे एका सभागृहाची लांबी 28 मीटर आहे, रुंदी 10.5 मीटर आहे आणि या सभागृहामध्ये 1/2 मीटर लांबीच्या चौरसाकृती परीक्षा, म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ बाजू गुणले बाजू 1/2 मीटर आहे, म्हणजे 0.5 गुणले 0.5 आणि याला आपण जर सोडवलं तर इथं होईल 280/5 आणि पुढे होईल 105/5 हे आपण सोडवलं तर 5 × 5 5 × 5 25 5 × 30 हे आपण सोडवलं तर 5 × 5 5 × 5 21 आणि 56 यांचा गुणाकार केला तर उत्तर येतं तुमच्या लक्षात येईल 1176 म्हणजेच त्या सभागृहामध्ये 1176 फ्रेशर लागतील 10 मीटर बाजू असलेल्या. पुढे या दोघांची बेरीज केली तर 5 × 6 = 2x + 2x^3 7 आणि याची कोटी, कोटी म्हणजे दिलेल्या चलामध्ये सगळ्यात जास्त घातांक असणारा जो अंक आहे
ती कोटी होईल इथं सगळ्यात जास्त मोठा अंक आहे चार, म्हणजे या बहुपदीची कोटी आहे चार. हा प्रश्न बघा, 81 वर्ग गुणिले 27 वर्ग, 9 घन गुणिले 3 घात बरोबर एक्स चा घन, तर एक्स बरोबर किती. हे सोडवले आपण लक्षात, 81 म्हणजेच 9 घन म्हणजे 3 × 9 आणि 3 घात आहे असं, 27 वर्ग म्हणजे 3 घन 27 आणि त्याचा वर्ग केलाय. हे सगळं आपण सोडवलं तर 3 घात येतो, म्हणजे एक्स च्या ठिकाणी 3 असायला पाहिजे, 3 हे त्याचं उत्तर. एका त्रिकोणाच्या बाह्य कोणांची मापे 60 आणि 130 आहेत, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल. बाह्य कोण म्हणजे इकडचं माप, आता समजा आपण याचं इकडचं बाह्य कोणाचं माप 60 आहे, आतल्या कोणाचं माप 120, कारण हे रेषी जोडतले कोण असतात त्यांच्या मापांची बेरीज 180 असते. इकडच्या बाहेरच्या कोणाचं माप समजा आपण की 130 आहे, तर आतल्या कोणाचं माप असणार आहे 50, कारण ते पण रेषी जोडतले कोण आहे. एकाच माप 50 आहे, एकाच 120 आहे, म्हणजे दुसऱ्याचं 10 असणार आहे, म्हणजेच हा जो त्रिकोण आहे तो विशाल कोण त्रिकोण, म्हणजे एका कोणाचं माप 90 पेक्षा जास्त आहे, विशाल कोण त्रिकोण असेल. हा प्रश्न संदिग्ध आहे, याचं उत्तर 5,30,000 असं उत्तर येतं. म्हणजेच रोहितनं 5 लाख रुपयाला घेतलेली गाडी 6% नफ्यानं 5 लाखालाच विकलेली आहे असं म्हणलेलं आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न संदिग्ध आहे, पण उत्तर 5,30,000 असं येतं, त्यामुळे आपण तो नको सोडवायला. काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे आपण समजूया, आणि यामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू आहेत एक 24 आहे आणि दुसरी 7 आहे. परिवर्तुळाची त्रिज्या किती विचारले, परिवर्तुळाची त्रिज्या म्हणजे कर्णाच्या निम्मे असते. आपण या त्रिकोणाचा काटकोन त्रिकोण कर्ण काढला तर ते 25 निम्म केलं तर 12, 12.5 येतं, तेच कर्णाच्या निम्म असत परिवर्तन म्हणजे असं हे वर्तुळ आहे जे तिन्ही शिरोबिंदूतून जात, या कर्णाच्या निम्मी त्याची त्रिज्या असते, म्हणजे 25 निम्म 12.5 म्हणजेच या परिवर्तुळाची त्रिज्या 12.5 इतकी असणार आहे. पुढे, वस्तूच्या किमती 10% वाढ झाली त्यामुळे त्याचा 10% खप कमी झाला, या व्यवहारात एकदा नफा किंवा तोटा किती. वस्तूची किंमत आपण 1 रुपया मानूया, समजा 10% म्हणजे वस्तूची किंमत झाली 1 रुपया 10 पैसे. खप 10% कमी झाला म्हणजे 100 वस्तू खपायच्या त्याच्याऐवजी 90 वस्तू खपायला लागल्या, म्हणजे 90 वस्तूंचा आपण 1 रुपये 10 पैशानं किंमत काढली तर होते किंमत 99 रुपये. म्हणजे पूर्वी 100 वस्तू खपल्यानंतर 100 मिळायचे, आता 90 वस्तू खपल्यानंतर 99 रुपये मिळतात, म्हणजे त्या व्यक्तीला 1% तोटा होतो. योगेशने एका बँकेत 3,200 रुपये 32,000 रुपये सरळ व्याजाने 2 वर्षांसाठी ठेवले, म्हणजे 32,000 रुपये ठेवलेले 2 वर्षांसाठी, आणि दर विचारले तर दर आपण असं ठेवूया भागिले 100, त्याला मिळाली रक्कम किती तर 38,400, त्याला व्याज मिळालंय 6,400. 2 शून्य गेल्या 720, आणि हे 720 ला आपण जर हे भागलं 720 ना आपण जर भागलं 6,400 ला तर व्याजाचा दर 10 रुपये इतका येतो. जाऊया, एका वर्गातील 20 मुलांच्या उंचीचे वारंवारता वितरण खाली दिले आहे, त्यावरून मध्यमान काढा. या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार करून सगळ्यांची बेरीज करायची आहे, आणि त्याला 20 ने भागलं तर त्याचं मध्यमान 161.55 सेंटीमीटर इतकं येतं, हे लक्षात येईल. त्याचं उत्तर आहे 10% जास्त, त्याचं उत्तर आहे 5/4. इथं उत्पादन लिहून गुणोत्तर घेतलेलं आहे विचारात.
ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणती राशी माहित नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न संदिग्ध आहे. 18 मजुरांना एक काम करायला 15 दिवस म्हणजे 18 गुणिले 5 15 18 15 12 27. व्यस्त प्रकारचे उदाहरण आहे म्हणजेच दोघांचा गुणाकार करायचा आहे. 6 मजूर म्हणजे 270 भागिले 6 मजूर म्हणजे दिवस मिळतील 6 चौक 24 3 6 5 30 म्हणजे 45 दिवस लागतील ते काम पूर्ण होण्यासाठी. आणि प्रश्न असा निघतोय त्याच्यामुळे आपण हा सोडवायचा नाही. हा शेवटचा प्रश्न आपण सोडविला बोले पहा 0.036 भागिले 0.6 एक घर हा पॉईंट इकडे सरकला हा इथला पॉईंट निघून जातो म्हणजेच 0.36 भागिले 6. हा पॉईंट दोन घर सरकवला की वरचा पॉईंट निघून जातो म्हणजे 235/5 106. 235/5 न भागलं 5 चौक 20 65 35 याला 6 न भागलं तर 0.06 परत 0.06 परत या 6 न भागलं 0.01 0.01 × 47 0.47 अशा पद्धतीनं याचं उत्तर येतं 0.47. तर ही होती 2020 मध्ये झालेल्या इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या गणिताच्या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू थँक्यू व्हेरी मच.